रायगड हा जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे असे आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलं. त्याचबरोबरीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव लागलं पाहिजे अशी भावना व्यक्त करत त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी रायगड जिल्हा दौरा होता. रायगड जिल्ह्यातील या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी या यात्रेतून अभिवादन केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनातील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार व्यापारी गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांनी आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार केला. या यात्रेच्या अनुषंगाने जागोजागी औक्षण, ढोलताशे, ब्रास बँड, फटाक्यांच्या आतिषबाजी जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले. रायगड जिल्ह्यातील या जन आशीर्वाद यात्रेला अलिबाग येथून प्रारंभ झाला. पुढे पेण, पनवेल असे मार्गक्रमण करून उरण तालुक्यातील जासई येथं रायगड जिल्ह्यातील यात्रेचा समारोप प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यानं झाला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, कोकण माळाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉक्टर कविता जोतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, श्रीनंद पटवर्धन, सरचिटणीस नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, वैकुंठ पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते, जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेते तसेच लोकप्रतिनिधी यांचा सहभाग या यात्रेत होता. दिबा पटलांचं नाव देण्याची भूमिका 2015 साली खरं तर मीच आधी घेतली. मोदीजीने पत्र दिलं. 2016 लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर 377 खाली हा मुद्दा मी लोकसभेत उपस्थित केला. हे दोन वेळा लोकसभेत उपस्थित केला. एकदा मी मोदीजींना पत्र दिलं आणि ही तेव्हापासूनची भूमिपत्राची मागणी, ही माझी मागणी आहे की आपलं समस्त ठाणे, रायगड, पालघर, घोटी, नाशिक इथं राहणारे जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांची मागणी आहे. कारण त्यांचं योगदान आहे. त्यांनी जो लढा दिला, जो लढा देऊन शेतकऱ्यांसाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे, शेतकऱ्यांना जो न्याय मिळून दिलेला आहे, त्या न्यायाचा विजय त्यावेळेला झाला. परंतु खऱ्या अर्थाने दिबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर या नवीन मुंबई एअरपोर्टला त्यांचं नाव दिलं पाहिजे अशी भूमिपुत्रांची काम करावी लागते. त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणून आम्ही परवा आमच्या आगरी समाजाच्या अखिल भारतीय अध्यक्ष दशरथदादा आणि रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. त्यांना सगळे विषय समजून सांगितलं. त्यांनी जी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर राज्य सरकारलाही आम्ही विनंती करतो की आपण जो प्रस्ताव शेवटीमध्ये मंजूर केलेला आहे तो प्रस्ताव त्याचा पुनर्विचार करावा आणि भूमिपुत्रांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आदर करून दिबांचं नाव या प्रक्रिया देण्यासाठी त्यांनीही सहकार्य करावं, त्यांनीही योगदान करावं.